नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर सरळ सेवा भरती दोन हजार बावीसमध्ये मध्ये पाच हजार त्रेचाळीस पदांची भरती सुरू झाली आहे ऑनलाईन अर्ज करायची तुम्हाला आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे मेघा भरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेली आहे कशासाठी अर्ज करता येणार आहे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय काय असणार आहे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच या ठिकाणी भारतीय खाद्य निगममध्ये विद्यार्थी मित्रांनो झोन वाईज तुम्हाल रिक्रुटमेंट प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र याची एक्झाम देता येणार आहे आहे याची माहिती बघूयात तर पहा या ठिकाणी महत्त्वाचं पद आहे एजी म्हणजे या ठिकाणी ज्याचं अठ्ठावीस हजार दोनशे पासून ते एकोणऐंशी हजार दोनशे पर्यंत पेमेंट तुम्हाला असेल त्यानंतर असिस्टंट डेपोमध्ये काम असेल असिस्टंट टेक्निशियन मध्ये असेल असिस्टंट या ठिकाणी अकाउंटमध्ये असेल असिस्टंट जनरलमध्ये असेल स्टेनो ग्रेड टू च पोस्ट आहे त्यानंतर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग पोस्ट आहे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पोस्ट आहे तर या पदांचा पगार तुम्ही पाहू शकता आणि त्याचं पोस्ट कोड या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे या पदांसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे त्याची माहिती आपण बघूयात तर शेवटीपासून पहा असिस्टंट ग्रेड हिंदीसाठी थी या ठिकाणी काय आहे डिग्री इन रिक्नाइज युनिव्हर्सिटी विथ हिंदी तर आता तुमची डिग्री झालेली पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचा हिंदी सब्जेक्ट असणं गरजेचं आहे असिस्टंट हिंदी या पदासाठी त्यानंतर पहा असिस्टंट डेपोट हे जे पद आहे डेपोमध्ये त्यासाठी ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता एनी ग्रॅज्युएशनवरती अप्लाय करू शकता त्यानंतर असिस्टंट टेक्निकल असिस्टंट टेक्निकलमध्ये पहा बीएससी इन अॅग्रिकल्चर किंवा बीएससी विथ फॉलोइंग सब्जेक्ट ज्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी बायो, बायो केमिस्ट्री बायोलॉजी फूड सायन्स किंवा बीटेक आणि बीई फूड सायन्स किंवा फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये झालेला आहे तरीही अप्लाय करू शकता ऑर दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी बीएससी अॅग्रिकल्चर झालेलं नसेल तर याच्यापैकी कुठलं झालेलं असेल तरीही अप्लाय करू शकता त्यानंतर पहा एजी म्हणजे असिस्टंट अकाउंट्समध्ये काय आहे बाय बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे या ठिकाणी तुमचं बी कॉम झालेलं पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकाल बाकी कुठलीही आर्ट या ठिकाणी त्यांनी दिलेली नाही आहे त्यानंतर असिस्टंट जनरलमध्ये काय पहा एनी ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएटवरती हे पद भरलं जात आहे ग्रॅज्युएशन डिग्री कुठलीही असेल तरी जनरलमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर ग्रेड टू ग्रॅज्युएट विथ स्पीड फोर्टी डब्ल्यू पी एम एटी डब्ल्यू पी एम इंग्लिश टायपिंग अँड स्टेनोग्राफी रिस्पेक्टिवली तर इंग्लिशमध्ये तुमचं स्टेनोग्राफी झालेलं आहे याच्यामध्ये तर तुम्ही अप्लाय करू शकता स्टेनो ग्रेड टूमध्ये त्यानंतर पहा जेई इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ज्याच्यामध्ये आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुमचं पदवी झालेली पाहिजे तर या पदांची एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला समजलं असेल याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे त्यांनी त्यानंतर पहा या पदांसाठी तुम्हाला फीज किती असेल जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी पाचशे रुपये आहे एस सी एसटी पीडब्ल्यूडी एक्सर्विसमॅन आणि महिला कॅन्डिडेटसाठी झिरो रुपीज फीज आहे अतिशय महत्वाची माहिती तुमच्यासाठी आहे झिरो रुपीज फी असल्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तुमची पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस सायंकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे लक्षात घ्या अर्ज ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सहा सप्टेंबर दोन हजार बावीस पासून सुरू झालेले आहेत याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे म्हणजे अर्ज अजून तीन दिवसांनी विद्यार्थी मित्रांनो तुमचे सुरू होणार आहेत आता पहा तुमच्या झोन नुसार या ठिकाणी जागा मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी टोटल वॅकेन्सी बघितली तर पाच हजार त्रेचाळीस वॅकेन्सी आहेत ज्याच्यामध्ये पहा ए जी हिंदी याच्यासाठी असिस्टंटसाठी त्र्याण्णव त्यानंतर ए जी म्हणजे असिस्टंट डेपोटसाठी दोन हजार चोपन्न जागा असतील एनी ग्रॅज्युएटवरती अप्लाय करता येईल एजी टेक्निकल असिस्टंट टेक्निकलसाठी चौदाशे सहा त्यानंतर अकाउंट्समध्ये चारशे सहा त्यानंतर ए जी जनरलमध्ये नऊशे अठ्ठेचाळीस त्यानंतर स्टेनोग्राफरसाठी त्रेहत्तर आणि ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल आणि मॅकॅनिकलसाठी अठ्ठेचाळीस आणि पंधरा अशा पद्धतीने जागा या ठिकाणी असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी जाहिरात जी आहे एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे स्टेट गवर्नमेंटचा हा जॉब नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे डायरेक्ट कायमस्वरूपी पदांसाठी हा जॉब आहे स्टार्टिंग पेमेंट तुमचं खूप चांगला आहे अठ्ठावीस दोनशे असिस्टंटसाठी आहे याच्यामध्ये प्लस सर्व भत्ते पकडून तुमचं पेमेंट जे आहे ते चाळीस हजारपर्यंत किंवा पस्तीस ते अडतीस हजारपर्यंत जाऊ शकतं त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व सुविधा तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातात तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची अशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो माहिती दिलेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल त्यासाठी नक्की या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद